नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींनी सांगितलेले आयुष्याचे पाच नियम हे नियम पाळा आयुष्य सोन्यासारखे चमकेल मित्रांनो आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताला स्वामी स्वतः काहीतरी नियम सांगत असतात काहीतरी उपाय सांगत असतात जेणेकरून भक्ताला सेवे करायला आयुष्यात कोणत्याही समस्याला सामोरे जावे लागणार नाही आणि जो भक्त या नियमांचे पालन करतो त्याचे आयुष्य बदलते आयुष्य सोन्यासारखे होते आणि मग आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही तर मित्रांनो तुम्हीही स्वामींचे भक्त आहात स्वामींचे सेवेकरी आहात आणि स्वामींवर तुमचा संपूर्ण विश्वास आहे तर तुम्ही देखील या पाच नियमांचे पालन करा या पाच नियमांची अंमलबजावणी तुमच्या आयुष्यात करा नक्की आयुष्य सोन्यासारखे चमकेल आता यातला जो पहिला नियम आहे तो म्हणजे स्वतःची दुसऱ्यांशी कधीच तुलना कधीच करू नका मित्रांनो स्वतःची तुम्ही तुलना दुसऱ्या लोकांसोबत कधीच करू नका तुम्ही वेगळे आहात आणि वेगळेच असणार आहात तुम्ही जे करतात ते उत्तम करतात दुसरे काय करतात याकडे लक्ष देऊ नका तुम्ही चुकले तर चुकले बरोबर तर बरोबर याकडे तुम्ही बघा दुसरे काय आहे त्यांच्याकडे किती आहे केव्हापर्यंत आहे त्याकडे अजिबात तुम्ही लक्ष देऊ नका मित्रांनो दुसरा नियम आहे ते स्वामी सांगतात की जास्त विचार करणे आजच बंद करा हो oh, मित्रांनो विचार करून काही होणार नाही विचार करणारे माणसांना फक्त त्यांची तब्येत खराब होईल पण दुसरं काहीच होणार नाही विचार येतात फक्त तुम्ही विचार बंद करू शकतात ते एका गोष्टीने ते म्हणजे स्वामींचा जप जेव्हाही विचार येतील तेव्हा स्वामींचा जप करा पण विचार करणे तुम्ही बंद करा मित्रांनो तिसरा नियम जो स्वामी सांगतात तो म्हणजे भूतकाळात झालेल्या नको त्या गोष्टींचा विचार करणे टाळा मित्रांनो भूतकाळात बऱ्याचशा वेळेस काही ना काही गोष्टी घडलेल्या असतात काही ना काही गोष्टी झालेल्या असतात आणि आपण आता वर्तमानात त्याचा जर विचार केला तर आपला वर्तमान आणि आपले भविष्य खराब होते म्हणून भूतकाळात झालेल्या गोष्टींचा विचार अजिबात करू नका मित्रांनो चौथा नियम आहे तो म्हणजे दुसरे लोक तुमच्याबद्दल काय बोलतात याचा विचार करणे बंद करा दुसरे तुमच्याबद्दल काहीही बोलू द्या कितीही काहीही बोलू द्या तुम्हाला फरक पडायला नाही पाहिजे तुम्ही जे आहात ते आहात दुसरे तुमच्याबद्दल कितीही काही बोलतील तरी तुम्हाला वाईट वाटायला नको पाहिजे मित्रांनो शेवटचा नियम जो स्वामी सांगतात तो म्हणजे सतत आनंदी रहा। हा सगळ्यात आणि अत्यंत महत्वाचा नियम आहे कितीही काही झाले तरी तुम्ही आनंदी राहायला पाहिजे श्री स्वामी समर्थ